नागपूर मध्ये ऑटो रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी लक्षणीय उपोषण तसेच नागपूर हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये राज्यव्यापी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत नागपूर जिल्हा ऑटो चालक मालक महासंघाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिले आहे. आज ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ यांच्या मार्फत येणाऱ्या 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने ऑटो चालकाच्या प्रलंबित मागण्यांकरता शासनाचं लक्ष वेधून घेण्याकरता संविधान दिनाच्या दिवशी सर्व जिल्ह्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये सर्व ऑटो चालक सर्व संघटना एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही आज नागपूरमध्ये पण माननीय जिल्हाधिकारी साहेबांना नागपूरच्या आणि महाराष्ट्रातल्या ऑटो चालकांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून देण्याकरता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. आणि आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे की आम्ही 26 तारखेला सर्व उपोषणास बसणार आहोत आणि शासनाने आमच्या ज्या न्यायिक आणि प्रलंबित मागण्या आहेत त्याकडे लक्ष देऊन त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये एक राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन आम्ही नागपूरमध्ये करणार आहोत. त्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम ऑटो संघटना तमाम जिल्ह्यातले ऑटो चालक इथं सम्मिलित होणार आहे असा इशारा देण्यासाठी आम्ही आजचं हे निवेदन दिलेलं आहे. धन्यवाद.